बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मिचॉंग हे तीव्र चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेशला धडकले. नेल्लोर ते कावली दरम्यान बापटला जिल्ह्याजवळ दुपारी 12:30 ते 2:30 दरम्यान चक्रीवादळाने ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने आंध्रचा किनारा ओलांडल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दक्षिण आंध्रवरातील जिल्ह्यात चक्रीवादळामुळे मोठी वित्तहानी झाली, त्याचप्रमाणे पिकांचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान बुधवारी दिवसभर सोलापूर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. तसेच वातावरण सोलापूर पुणे परिसरात पुढील 2 दिवस हवामान अंशतः ढगाळ राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. याशिवाय राज्यात विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात बुधवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.